महाराष्ट्र आणि आता बातमी आहे लोकसभा निवडणुकी संदर्भात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची पुण्यात बैठक होणार आहे आणि या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळतीये. केंद्रीय आणि प्रदेश पातळीवर प्रमुख पदाधिकारी हजर राहणार असल्याचीही माहिती मिळतीये. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे. अजिंक्य, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय होताना दिसत आहेत, बैठका सुरू आहेत, दौरे सुरू आहेत अनेकांचे. आता भाजपाचीही पुण्यात बैठक होतीये, तर या संदर्भात ताजा तपशील. हो नक्कीच, लोकसभेच्या रणनीतीसाठी भाजपची आज पुण्यात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून महायुतीचे 45 खासदार निवडून आणण्याची घोषणा यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांत पाटील असतील किंवा राज्यातील भाजपचे इतर नेते असतील किंवा महायुतीचे मित्रपक्ष असतील यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे की आम्ही कसल्याही कोणत्याही परिस्थितीत 2024 लोकसभा निवडणुकीत 45 अधिक जागा जिंकू. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात भाजपची आढावा बैठक होते आणि या बैठकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे जे की प्रदेश अध्यक्ष आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांसह भाजपचे प्रमुख 60-70 पदाधिकारी पुण्यात उपस्थित राहणार असल्याची माहिती समजते. जी मात्र अजिंक्य, भाजपा कोणकोणत्या मुद्द्यावर काम करेल, कोणकोणते मुद्दे घेऊन निवडणूक लढवेल आणि दुसरं म्हणजे पुण्यात सर्वच आपले उमेदवार जिंकण्याकरिता भाजपाची काय रणनीती असेल? आता तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून तरी पुढे आलेला नाहीये. नक्की जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार आहे, शिंदे गटाला किती जागा भेटतील, दादा गटाला किती जागा भेटतील, परंतु जो उमेदवार निवडून येईल त्याला उमेदवारी देण्याचं आता ठरलेलं आहे असं माहिती आपल्याला सूत्रांकडून समजते आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये 45+ महायुतीच्या जागा निवडून आणायचा असं तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे, भाजप, राष्ट्रवादी, दादागट आणि शिंदे गट यांनी. जी 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 अजिंक्य, असेच जोडलेले राहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे.